मैं प्रवीण जोशी मंडळी आज आषाढ़ कृष्ण दशमी शक 1943 लोकमान्य टिळक जयंती सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी। गणेश मंडळांना उत्सवासाठी महानगरपालिकेच्या वतीने विनाशुल्क परवानगी मिळणार। तिसरा खाडी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी आणि महानगरपालिकेची पाण्याची टाकी फुटून झालेल्या दाबामुळे रूपादेवी पाड्यातील घरांचं नुकसान या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। यंदाचा गणेशोत्सव आणि दहीहंडीचा सण निर्बंधाविना साजरा करण्यात येणार असून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गणेश मंडळांना उत्सवासाठी विनाशुल्क परवानगी मिळणार आहे। महानगरपालिका आयुक्त बिपिन शर्मा यांनी दहीहंडी गणेशोत्सव आणि मोहरम या उत्सव काळात करायच्या तयारीचा आढावा घेतलाय। उत्सवासाठी आवश्यक त्या सोयी व्यवस्था वेळेत करण्यासाठी लगेचच कामाला लागण्याच्या सूचना देखील दिल्या। यासोबतच विसर्जन घाटांवर तराफा आणि क्रेनची व्यवस्था करणं गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवणं मूर्ती विसर्जन ठिकाणी विद्युत व्यवस्था करणं विसर्जन मार्गावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणं तसंच विसर्जन घाटावर आवश्यक ते कर्मचारी उपलब्ध करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधितांना दिल्या। कोलशेत विसर्जन महाघाट पारसिक रेतीबंदर कोपरी उपवन तलाव रायला देवी आणि मासुंदा तलाव या प्रमुख विसर्जन व्यवस्थेची पाहणी प्रभाग समिती निहाय इतर संपूर्ण यंत्रणेची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। तसंच इतर सरकारी यंत्रणांशी सकारात्मक समन्वय साधून उत्सवांचं नियोजन करण्याचे निर्देश देखील विभाग प्रमुखांना महानगरपालिका आयुक्तांनी दिले। दरवर्षीप्रमाणे गणेशमूर्तींचं विधिवत विसर्जन व्हावं यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं विसर्जन महाघाट कृत्रिम तलाव गणेशमूर्ती स्वीकार केंद्र फिरती विसर्जन केंद्र उभारण्यात येणार आहे। तसंच गणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या वतीनं ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग ही सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं। याच बैठकीत कोरोना संसर्गाचा आढावा देखील घेण्यात आला। तसंच सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी बूस्टर डोस लाभार्थी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। त्याचबरोबर प्रत्येक मूर्ती विसर्जन ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे। या ठिकाणी वैद्यकीय तपासणी अँटीजेन टेस्ट तसंच बूस्टर डोसची सोय देखील करण्यात येणार आहे। ठाण्यातील वाहतूक कोंडीमुळे कळवेकरांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे खाडीवरील तिसरा पूल जेवढा झाला आहे तेवढा तरी वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे। 2013-14 या साली जेव्हा असीम गुप्ता हे महानगरपालिकेचे आयुक्त होते तेव्हा कळव्याचा पहिला पूल खचल्यानंतर दुसऱ्या पुलाची निर्मिती झाल्यावर त्याच्यावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता त्यावर उपाय म्हणून कळवा खाडीवर तिसऱ्या पुलाची निर्मिती करावी अशी मागणी आव्हाड यांनी केली होती। या मागणीला गुप्ता यांनी हिरवा कंदील दाखवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील केली होती। कळवा खाडीवरील हा तिसरा पूल आता जवळजवळ वाहतुकीसाठी तयार झाला आहे। शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतूक कोंडीनं लोक हैराण झाले आहेत। कळव्यातील रस्त्यांवर खड्डे नसल्यामुळं अंतर्गत प्रवासासाठी नागरिकांना कुठेही अडचण येत नाही पण ठाण्यातून जाण्यासाठी कळवा पूल ओलांडावा लागतोय।
त्यातच ठाणे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यानं त्याचा ताण कळव्यातील वाहतुकीवर पडतोय. उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार कळव्यामध्ये विशिष्ट वेळेत जड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे, पण त्या गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा परिणाम विद्यार्थी आणि नोकरदारांना सहन करावा लागतोय. त्यामुळे जो पूल तयार झाला आहे तो नागरिकांच्या वापरासाठी सुरू करावा, जेणेकरून थोडीफार तरी वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. वागळे इस्टेटमधील रूपादेवी पाडा इथं झोपडपट्टीतील घरांच्या भिंती आणि छप्पर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामध्ये कोणतीही जीवितहानी मात्र झाली नसली तरी वृद्ध महिलेला दुखापत झाली आहे. आज सकाळी 6:30 सुमारास महानगरपालिकेची 75,000 लिटर पाण्याची रोनो टँक टाकी फुटली आणि ते पाणी झोपडपट्टीतील घरावर मोठ्या दाबानं गेल्यामुळं घरांच्या भिंती आणि छप्पर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी कर्मचारी आणि आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, वागळे पोलीस कर्मचारी तसंच महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं. यामध्ये तानुबाई मुठे या 75 वर्षीय महिलेला गंभीर दुखापत झाली असून त्यांना लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. ह्या घटनेत 6 घरांचं मोठ्या प्रमाणात तर 15 घरांचं किळकोळ प्रमाणात नुकसान झालंय. दुचाकीधारकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी हेल्मेट घालावं याकरता ठाणे पोलीस आणि रेडिओ सिटी FM वाहिनी पीछे वाले बाबू हेल्मेट लगा लो ही जनजागृती मोहीम राबवते. या मोहिमेच्या अंतर्गत 3 हातनाका वाहतूक शाखा इथं ठाणे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, रेडिओ सिटीचे RJ करण, DID फेम कुंवर अमर यांच्या हस्ते विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांना विनामूल्य हेल्मेट वाटप करण्यात आलं. यावेळी दत्तात्रय कराळे आणि RJ करण यांनी दुचाकी स्वारांना हेल्मेट घालून प्रवास करण्याचं आवाहन केलं. ठाणे पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल रेडिओ सिटीनं आभार व्यक्त केले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणेवार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. दुचाकीधारकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी हेल्मेट घालावं याकरता ठाणे पोलीस आणि रेडिओ सिटी FM वाहिनी पीछे वाले बाबू हेल्मेट लगा लो ही जनजागृती मोहीम राबवते. या मोहिमेच्या अंतर्गत 3 हातनाका वाहतूक शाखा इथं ठाणे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, रेडिओ सिटीचे RJ करण, DID फेम कुंवर अमर यांच्या हस्ते विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांना विनामूल्य हेल्मेट वाटप करण्यात आलं. यावेळी दत्तात्रय कराळे आणि RJ करण यांनी दुचाकी स्वारांना हेल्मेट घालून प्रवास करण्याचं आवाहन केलं. ठाणे पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल रेडिओ सिटीनं आभार व्यक्त केले. 70 मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसवणं आणि चालवणं बंधनकारक करण्यात आलंय. राज्याच्या ऊर्जा विभागानं 70 मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या उंच इमारतीमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसवण्याबाबत मुख्य इलेक्ट्रिकल अधिकारी दिनेश खोंडे यांनी परिपत्रक देखील जारी केलंय.
न्यायालयाच्या निर्देशानंतर तातडीनं ही कारवाई करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना लोकांचा जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी उच्च मजल्यावर पोहोचण्यासाठी अधिक सुरक्षित आणि जलद मार्ग फायर इन्व्हॅक्युएशन लिफ्ट हा असणार आहे. दरम्यान उंच इमारतीमधील आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हा सर्वात सुरक्षित आणि जलद मार्गांपैकी एक आहे. जानेवारी 2018 पासून 70 मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींसाठी फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट अनिवार्य करणार महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट हा अधिक सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय आहे आणि फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट उत्पादकांच्या विशेष टीमद्वारे विकसित केला जातो. हे अग्निशामकांना उच्च मजल्यापर्यंत जलद पोहोचण्यासाठी आणि पाळीव प्राण्यांसह सर्व वयोगटातील आणि 10 ते 18 लोकांच्या गटाला 3 मिनिटांपेक्षा कमी वेळेत बाहेर काढण्यास सक्षम करतं. हे इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला आगीशी लढण्यासाठी जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी 1 मिनिटात कोणत्याही मजल्यावर पोहोचण्यास सक्षम करतं आणि त्यामुळं नुकसान कमी होतं. नवीन परिपत्रकानुसार यापुढे महाराष्ट्र राज्यात फायर इव्हॅक्युएशन लिफ्टच्या उभारणीसाठी परवानगी आणि परवाना घेणं बंधनकारक आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 124 नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात 950 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आत्तापर्यंत 11,924 जणांचा मृत्यू झाला. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 38 नवीन रुग्ण आढळले. सध्या 359 रुग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत 2,142 जणांचा मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 8 रुग्ण आढळले. सध्या 90 रुग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत 2,958 रुग्ण दगावले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये 6 नवीन रुग्ण आढळले. सध्या 39 रुग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत 1,256 जणांचा मृत्यू झाला. अतिक्रमण निष्कासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी ठार मारण्याची तसंच कुटुंबातील सदस्यांना उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही माहिती महेश आहेर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. गेल्या काही दिवसापासून ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. महेश आहेर हे कारवाया करण्यात आघाडीवर आहे. कळवा इथल्या काही नागरिकांनी महेश आहेर यांच्याकडे गुगल मॅपिंगसह तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगानं महेश आहेर यांनी समीर जाधव यांना दूरध्वनीवर संपर्क साधून कळवा इथं कारवाई करण्यासाठी पथकासह येत असल्याचं सांगितलं. त्यावर समीर जाधव यांनी तुझे हातपाय तोडून ठार मारीन, तुझ्या कुटुंबाला देखील संपवून टाकीन अशी धमकी दिली होती. या संदर्भात महेश आहेर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आज नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आपण गेल्या अनेक दिवसापासून बेकायदा बांधकामावर कारवाई करीत आहोत, इतर अधिकारी सहकार्य करीत असताना समीर जाधव यांनी आपणास धमकी दिली आहे, त्यामुळे आपण गुन्हा दाखल केला आहे असं सांगून महेश आहेर म्हणाले की या धमकीच्या संदर्भात आपण नगरविकास खात्याकडे अहवाल पाठवणार आहोत, तसंच बेकायदा बांधकामांच्यावरील कारवाईचा वेग अधिक तीव्र करणार असून मुख्यालयातूनच नवीन विशेष पथक स्थापन करून अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता @gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा.
गणेश मंडळांना उत्सवासाठी महानगरपालिकेच्या वतीने विनाशुल्क परवानगी मिळणार। तिसरा खाडी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी। आणि महानगरपालिकेची पाण्याची टाकी फुटून झालेल्या दावामुळे रूपादेवी पाड्यातील घरांचं मोठं नुकसान। तर या होत्या ठाणे वार्ता। पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।